नमस्कार मृतूच्या मायभूमी डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खासदार संजय जाधव शिवसेनेच्या बालेकिल्ल्याचे किल्लेदार मित्रांनो शिवसेनेचा महाराष्ट्रात मुंबई आणि कोकणानंतर सर्वात प्रथम विस्तार कोठे झाला असेल तर तो मराठवाड्यात झाला त्यातही औरंगाबाद परभणी ही दोन शहरे शिवसेनेची बालेकिल्ल्यात झालेली होती परभणीत दोन वेळेचे आमदार आणि तेवढ्याच वेळा खासदार झालेले शिवसेनेचे संजय उर्फ बंडू जाधव हो यांचे वर्चस्व जवळपास वीस पंचवीस वर्षांपासून राहिलेले आहे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या संजय जाधव हो, यांचा जन्म एक जून एकोणीसशे सदुसष्ट रोजी परभणी येथे झाला हरिभाऊ जाधव हो, आणि अणुसायाबाई जाधव हो, हे त्यांचे आई वडील आहेत सात एप्रिल दोन हजार दोन रोजी त्यांचे क्रांती जाधव हो, यांच्याशी लग्न झाले जाधव दाम्पत्याला हो एक मुलगा आणि एक मुलगी आहे शेतकरी कुटुंबात जन्मलेला संजय जाधव यांचे शिक्षण परिस्थितीमुळे फारसे होऊ शकले नाही एकोणीसशे मध्ये ते राजे संभाजी मित्रमंडळ स्थापन करून आपल्या सामाजिक कामांना त्यांनी सुरुवात केली मित्रांनो लोक जमवण्याची कला उपजातच असल्यामुळे आजूबाजूला अल्पावधीतच मित्र आणि कार्यकर्त्यांचा गोतावळा जमा झाला नवरात्र उत्सव दहीहंडीचे उत्सव आयोजित करून ते जवळपास एकोणावीस वर्षांपासून करत आहेत दही अंडी उत्सवात तर उर्मिला मातोडकरांसारखे सिनेस्टारही सहभागी होते समाजातील त्यांच्या सहज वावरामुळे एकोणीसशे ते शिवसेनेचे परभणी शहर पर प्रमुख झाले समाजातील त्यांच्या सहज वावरामुळे एकोणीसशे ब्यान्नव मध्ये ते शिवसेनेचे परभणी शहर प्रमुख झाले दोन हजार एक मध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून परभणी महापालिकेत पाऊल ठेवले पुढे शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी पडली मित्रांनो याच काळात परभणीत दंगल झाल्याचे सामाजिक वातावरण दूषित झाले होते अशा वातावरणात शिवसेनेचा विचार पुढे घेऊन संजय जाधव यांना आणि शिवसेनेचे आमदार म्हणून संधी मिळाली संजय जाधव यांचे सामाजिक उपक्रम सुरूच होते पंढरीच्या विठुरायाच्या भक्तीतून दरवर्षी ते सपत्नी पंढरपूर वारी करीत त्यांनी जिल्ह्यातील अनेक वारकरी शिक्षण संस्थांना आर्थिक मदतही केली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न त्यांनी आंदोलन करून मार्गी लावला होता शेतकरी पीक विमासाठीही त्यांनी रस्त्यावरती उतरून आंदोलने केली आणि त्यात त्यांना आले शेतकऱ्यांना विमा कंपन्यातून नुकसान भरपाई त्यांनी दिली आहे परभणीतील दिल मोबाईल सेवा सुधारण्यातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली बीएसएनएलची फोर जी सेवा सर्वात प्रथम मराठवाड्यात परभणीतच सुरू झाली त्यासाठी संजय जाधव यांनी पाठपुरावा केला होता मित्रांनो संजय जाधव हो यांना लोकसभेत जाण्याची संधी कशी मिळाली आणि त्यांनी तडकाफडकी खासदारकीचा राजीनामा का दिला होता या मुद्द्यांवरती प्रकाश टाकूयात पुढच्या भागात बायोग्राफीचा हा भाग आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद